मराठी कॅलेंडरमधला मार्गशीर्ष हा महिना हिंदूंसाठी अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये महालक्ष्मीचे व्रत पाळले जाते पूर्वी महालक्ष्मीचे हे व्रत अत्यंत साध्या पद्धतीने केले जायचे पण सध्या महालक्ष्मीचे अनेक प्रकारचे शृंगार आणि पूजेचं साहित्य आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतं अगशिषच्या गुरुवारसाठी लागणारी खरेदी शक्यतो तुमच्या जवळच्या बाजारातून म्हणजेच मार्केटमधून करा पण जर तुम्हाला शक्य झालं नसेल तर ऑनलाईनवरती कुठे कुठे काय काय मिळतं याचे सगळे लिंक्स मी तुम्हाला शेअर करणार आहे हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे महालक्ष्मीचे खणाचे वस्त्र ज्याचा अगदी छानसा लालसर रंग आहे आणि त्याला गोल्डन आणि ग्रीन कलरचे काट आहेत तीनशे रुपयाला तुम्हाला हा जो पीस आहे तर हा मिळणार आहे खणाचं पीस आणि अत्यंत नाजूक काम याच्यावरती केलेलं दिसतंय तर जर तुम्हाला हा पीस घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन्समध्ये आहेत तुम्ही हा पीस ऑर्डर करू शकताय त्यानंतर हा एक मी ॲमेझॉनवरती हा एक कॉम्बो पॅक बघितला जो की खूप छान आहे याच्यामध्ये चार कलर आहेत पहिला आहे तो पिंक कलर त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लू कलरचे डिझाईन्स आहेत त्यानंतर आहे ग्रीन कलर आणि त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा कॉन्ट्रास्ट डिझाईन आहे त्यानंतर हा आहे ब्लू कलर याच्यावरती सुद्धा डिझाईन आहे आणि महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय म्हणजेच पिवळा रंग तर याच्यावरती सुद्धा खूप छान कोरीव काम आहे हे आहे महालक्ष्मीचे दागिने तर ते तुम्ही महालक्ष्मीला शृंगार म्हणून वापरू शकता हा छानसा गळ्यातला सेट आहे तर तो खूप छान बसतो महालक्ष्मी देवीवरती तर हा जो पॅक आहे तर हा टू येतो येतोय तर तो तुम्हाला तीनशे नव्याण्णवला मिळतोय तर टू इंचीस म्हणजे थोडीशी साईज छोटी असते त्यामुळे घेताना तुम्हाला कोणत्या साईजचा घ्यायचा आहे तो एकदा विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची साईज ऑर्डर करा शक्यतो टू इंचेस घेण्यापेक्षा जर तुम्ही, तुम्ही कलश मांडणी करणार असाल तर थोडीशी मोठी साईज घ्या पण जर तुम्हाला दोन इंचचं घ्यायचं असेल तर तुम्ही हा नक्की पीस घेऊ शकता कारण कॉम्बो पॅक आहे चार पीस तुम्हाला याच्यामध्ये भेटतात आणि खूप सुंदर काम आहे याच्यावरती खूप सुंदर डिझाईन्स आहेत याच्या त्यानंतर आपण बघूयात पुढची डिझाईन तर पुढच्या डिझाईनमध्ये काय आहे ते बघूयात तर पुढच्या डिझाईनमध्ये आहे ही महालक्ष्मी आईची छानशी हिरव्या रंगाची आणि सोबतच त्याला लाल आणि सोनेरी रंग काट असणारी बॉर्डरची साडी तर ही साडी जी आहे हे वस्त्र जी आहे तर ते तुम्हाला तीनशे वीस रुपयाला मिळतंय त्यासोबत तुम्हाला चुनरीसुद्धा सुद्धा मिळते फॉर्टी सिक्स पर्सेंट ऑफ आहे आणि हे बघू शकतं तुम्ही खूप छान त्यांनी काम केलेलं आहे त्या प्लेट्स आहेत तर त्या खूप छान त्यांनी बसवलेल्या आहेत त्या ॲक्च्युअल पूजेवरती कसं दिसतंय तर त्याचेसुद्धा सुद्धा ते मी फोटो त्यांनी तुम्हाला शेअर केलेला आहे तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करते तर सगळे जे वस्त्र आहे तर ते तुम्ही नक्की चेक करा आणि जे तुम्हाला आवडतंय तर ते तुम्ही ऑनलाईन मागू शकता तर हे सुद्धा सेम आहे याच्यामध्ये हा रेड कलर आहे तर ज्या लोकांना रेड कलर वापरायचा असेल पूजेमध्ये तर ते लोक हे रेड कलर वापरू शकतात तर याची साईज तुम्हाला दिलेली आहे विथ चुनरी आणि याची सुद्धा प्राइस तुम्हाला फोर ट्वेंटी आहे ज्याला तुम्हाला ट्वेंटी नाईन पर्सेंट ऑफ आहे आणि ही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता त्यानंतर नेक्स्ट डिझाईन जी आहे तर ती खणमध्ये आहे तर खणमध्ये काही डिझाईन्स आहेत तर त्या आपण बघूयात त्याच्यावरती वरती छोटीशी वर्क केलेली आहे तर ही साडी हे वस्त्र आईला नेसवल्यानंतर असं दिसणार आहे त्याच्यावरती आपण जर मुखोटा वगैरे घातला दागिने वगैरे घातले तर हे वस्त्र काहीसं असं दिसणार आहे तर यामध्ये सुद्धा खूप सारे कलरचे ऑप्शन्स सा आहेत तर आत्ता जो आपण बघितला तर तो खणमधला ग्रीन कलर होता आणि त्यानंतर त्यांनी खाली काही कलर्स दिले आहेत ता तर त्यामध्ये पिंक कलर आहे त्यानंतर हा जो सेकंडवाला आहे तर तो रेड कलर आहे त्यानंतर त्याच्या नेक्स्टवाला आहे तर तो ब्राऊन कलरमध्ये आहे तर वेगवेगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तुम्हाला जो कलर हवा असेल तर तो तुम्ही ऑर्डर करू शकताय नेक्स्ट जो लास्ट आहे तर तो आहे पीच कलर तर सगळे कलर्स अत्यंत सुरेख दिसतात आणि त्यानंतर ब्लू कलर आहे त्यानंतर मजेंट आहे तर हा पीस तुम्हाला थ्री सेवन्टी सेवनमध्ये मिळतोय तर तो तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता त्यानंतर हा आहे नेक्स्ट पीस तर जो मला पर्सनली खूप छान आवडला कारण हा एक ट्रेडिशनल लुक देतो आहे आपल्या साडीला खूप छान प्लेट्स त्याच्यावरती पडत आहेत तर जर अशा पद अशा प्रकारे दिसणार ती साडी नेसल्यावरती फक्त त्याचा कलर जो आहे तर तो पर्पल कलरमध्ये आहे त्याने एक दाखो पीस दाखवला आहे फक्त की ती साडी ते वस्त्र नेसल्यानंतर कसं दिसणार आहे तर हा फोर नाईंटी नाईनला आहे सेवन्टीन पर्सेंट ऑफ आहे तर नक्कीच तुम्ही हा पीससुद्धा ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकताय त्यानंतर नेक्स्ट आहे तर हा रेड विथ येलो कॉम्बिनेशनचा वस्त्र आहे तर याच्यासोबत तुम्ही कसं दिसणार आहे तर ते तुम्हाला दिसतंय याच्यासोबत काही ज्वेलरी तुम्हाला ते प्रोव्हाइड करतायत त्यानंतर वरचा जो हार आहे वेणी आपण ज्याला म्हणतो आईची वेणी जी आहे तर ती सुद्धा ते तुम्हाला प्रोव्हाइड करतायत तर खूप सुंदर अशी याची डिझाईन आहे आणि हा हे जे वस्त्र आहे तर ते तुम्हाला थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह रुपीजला मिळत आहे म्हणजे फिफ्टी नाईन पर्सेंट ऑफ आहे या वस्त्रावरती तर त्याचे काही रिव्ह्यूज दिलेले आहेत तर ते रिव्ह्यूज खूप छान आहेत तर वस्त्र जर तुम्हाला बघायचं असेल कोणतंही तर त्याचे रिव्ह्यूज बघा त्याचे साईज बघा आणि त्यानंतर ते, ते वस्त्र ऑर्डर करा हा जो डिझाईन आहे तर हा सुद्धा रेड कलरचा विथ गोल्डन टच आहे त्याच्यावरती खडे आहेत डायमंडची डिझाईन्स आहेत तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेड ब्लू ग्रीन हे कलर्स अवेलेबल होत आहेत तुम्हाला जे कलर हवा असेल तर तो, तो कलर तुम्ही चूज करून स्पेसिफिकली ऑर्डर करू शकता आणि मी पुन्हा एकदा सांगते ज्यावेळी तुम्ही वस्त्र सिलेक्ट करताय वस्त्र तुम्ही ऑर्डर करणार असताय तर त्याची साईज जी आहे तर ती नक्की बघा टू साईज म्हणजे स्मॉल साईज असते ती खूप छोटी साईज असते जर तुम्हाला घ्यायचीच असेल तर फोर किंवा सिक्स साईज तुम्ही घेऊ शकता तर इझिली तुम्हाला ते साईजसुद्धा इथं अवेलेबल होणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही प्रोसेस टू बाय करू शकता ठीक है? तो याचे सुदा आहे तर याच्यासुद्धा काही त्यांनी रिव्ह्यूजचे जे इमेजेस आहेत तर ते दिलेले आहेत ही साडी घातल्यानंतर अशी दिसते तर कस्टमरने फाईव्ह स्टार रेटिंग दिलेलं आहे या फोटोसाठी आणि त्यानंतर पुन्हा सेम फोटो आहे तर फाईव्ह स्टार रेटिंग दिलेलं आहे तर कस्टमरचं म्हणणं आहे की प्रोडक्ट खूप छान आहे तर नक्की तुम्ही या प्रोडक्टसोबत जाऊ शकता त्यानंतर आपल्या समोर जे येत आहे तर ते आहे यल्लो कलर विथ रेड कॉम्बिनेशन तर मी जसं की मगाशी सांगितलं महालक्ष्मी आईचा अत्यंत प्रिय कलर आहे पिवळा रंग तर हा रंग जर तुम्ही घेत असाल तर अत्यंत शुभ रंग आहे हा तर यामध्ये सुद्धा साईज दिलेल्या आहेत खाली तर तुम्ही मोस्टली फोर इंचेस किंवा सिक्स इंचेसमध्ये जावा तुम्ही जरी कलश मांडणी करणार असाल तरी कलशसाठी तुम्ही थोडीशी कलश थोडासा वरती ठेवून त्यावरती तुम्ही ही मांडणी करू शकता थोडंसं वस्त्र मोठं असलं तरी चालेल छोटं पडण्यापेक्षा तर त्यामुळे जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही नक्की ही डिझाईन ऑर्डर करू शकता याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यानंतर ही जी डिझाईन आहे तर ही आहे वस्त्र जे आपण पूजेच्या मांडणीच्या खाली अंतरतो म्हणजे चौरंगावरती आपण अंतरात असेल किंवा पाठावरती आपण अंतरात असेल तर हा सहा वस्त्रांचा पॅक आहे तर याच्यामध्ये खूप छान छान वेगवेगळे वेग वेग कलर आहेत त्याच्यामध्ये येलो कलर रेड मरून ग्रीन ऑरेंज पिंक असे सहा कलर आहेत तर फक्त फोर नाइनटीन रुपीजला तुम्हाला मिळतंय हे जे कॉम्बो पॅकेज आहे तर ते तर ते तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळी ती लिंक ओपन करताय तर तुम्हाला हे बरेचसे वस्त्र खाली दिसून जातील तर हे सगळे ऑलमोस्ट फाईव्ह हंड्रेडच्या आतले आहेत तर, जे तर तुम्हाला जे वस्त्र आवडलं असेल तर ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्ही ज्यावेळी खाली स्लाइड करताय तर तिथे तुम्हाला रिव्ह्यूज दिसतील किंवा त्या ह्याचं डिस्क्रिप्शन दिसेल त्यानंतर मी नेक्स्ट सर्च करणार आहे तर ते म्हणजे समय जे आपण वापरतो म्हणजे पूजेसाठी जे आपण दिवे वापरतो किंवा समय वापरतो तर यामध्ये लॉंग जे दिवे असतात समय असतात मोठ्या तर त्या मोस्टली थोड्याशा फाईव्ह हंड्रेडच्या वरती जातात तर हा व्हिडिओ मी स्पेशली फाईव्ह हंड्रेड रुपीजच्या आतले जे दिवे असतात तर ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला नाही दाखवत तर हे मी नंतर नेक्स्ट व्हिडिओजमध्ये दाखवेन तर आता आपण सध्या जे बघणार आहोत तर ते फाईव्ह हंड्रेडच्या आतले दिवे बघणार आहोत तर इथे तुम्हाला हा एक दिवा दिसतोय जो की वन एटी नाईन रुपीजला आहे तर डील ऑफ द डे आहे टू हंड्रेड अँड टेनचा वन एटी नाईनला आहे आता आपण बघणार आहोत हे खूप छान ॲक्च्युली दिवे आहेत खूप छान पीस आहे जो मला ऑनलाईन मिळाला आहे तर याची साईजसुद्धा त्यांनी दिलेली आहे दोन दिवे आहेत पेअर आहे आणि खूप छान त्याच्यावरती बारीक काम केलेलं आहे नक्षीदार तर हा जो पेअर आहे तर तो, तो तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये आहे तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता फक्त फोर नाइंटी नाईनला आहे म्हणजेच फाईव्ह हंड्रेड रुपीजला हा पेअर तुम्हाला मिळून जाईल जो की वन थाउजंड रुपीजचा आहे नाईन नाईन नाईनचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टची डिझाईन आहे तर ती दिवा आहे आणि त्याच्यावरती आईचं महालक्ष्मी आईचं प्रतिमा जी आहे तर ती कोरलेली आहे तर ही सुद्धा खूप सुंदर आणि याच्यावरती खूप छान काम केलेलं आहे आणि हा असा दिसतो दिवा त्याच्यामध्ये आतमध्ये स्वस्तिक आहे त्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते दिलेले आहे एट सेंटीमीटर बाय एट सेंटीमीटर सो दॅट तुम्हाला रफ आयडिया मिळेल की कशा प्रकारचा हा दिवा आहे तर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला टू फॉर्टी नाईनला मिळेल एक दिवा जर तुम्ही घेतलात आणि जर तुम्ही पेअर घेतलात खाली ऑनलाईन घेताना फक्त चेक करा तर पेअर जर तुम्ही घेतलात दोनची तर ती तुम्हाला टू नाईंटी नाईन म्हणजेच थ्री हंड्रेड रुपीजला मिळेल जे की तुम्हाला फॉर्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे त्याच्यावरती तर नक्कीच ही खूप छान डिझाईन आहे थ्री हंड्रेड रुपीजला पेअर मिळते तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर तुम्ही जाऊ शकता त्यानंतर नेक्स्ट अगेन आपण बघूयात तर काही वस्त्र आहेत जे आपण खाली ठेवतो मांडणीसाठी तर ज्यावेळी आपण देवाची मूर्ती ठेवतो देवीची मूर्ती ठेवतो कोणत्याही देवाची त्यामध्ये कृष्णाची असेल श्रीकृष्णांची मूर्ती असेल गणपतीची मूर्ती असेल तर त्याच्या खाली आपण हे जे वस्त्र आहे ते ठेवू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे टू फॉर्टी फोर रुपीजला मिळतंय जे की 400 फोर हंड्रेड रुपीजचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फोरचं पॅक मिळतं आहे आणि त्याच प्रकारचे असे बरेचसे अजून पण वस्त्र आहेत जे की फाईव्ह हंड्रेडच्या खालच्या रेटमध्ये मिळतात पण जो मी तुम्हाला पॅक दाखवला फोरचा पॅक जो होता कॉम्बोचा तर तो तुम्हाला चार पीस मिळत आहे तर तो तुम्हाला नक्कीच बेनिफिशियल असणार आहे इथे काही कम्पॅरिझन्स येत आहेत की सिमिलर प्रोडक्ट्स कसे आहेत काय आहेत तर नक्कीच तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता पण या प्रॉडक्टची जी लिंक आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे ती तुम्ही नक्की चेक करू शकता आणि हे जे सिमिलर प्रोडक्ट्स आहेत हे सगळे तुम्हाला तिथं दिसून जातील तर हे मोठे आसन आहेत मोठे खालचे वस्त्र आहेत तर याची साईज जी आहे तर ती एटीन इंटू एटीन इंच आहे पिंक आणि वेल्वेट आहे याच्यामध्ये खूप छान बॉर्डरला वर्क केलेला आहे आणि पिंक वेल्वेट डिझाईनमध्ये त्यानंतर हा जो आहे तर तो ऑरेंज कलरचा आहे त्यानंतर याच्यामध्ये बरेचसे कलर्स आहेत जो की मरून कलर आहे आणि त्यानंतर मी जसं की तुम्हाला सांगितलं महालक्ष्मीचा आईंचा फेवरेट कलर जो आहे तर तो येलो कलर सुद्धा इथे अवेलेबल आहे तर तुम्हाला जो कलर हवा आहे तर तुम्ही चूज करू शकता त्यानंतर पुन्हा हा एक छानसा पंचारती आपण म्हणतो ओवाळतो तर त्या प्रकारचा आहे आणि खूप छान मला पर्सनली खूप छान आवडली ही डिझाईन खूप नाजूक डिझाईन आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतं आपल्याला ज्यावेळी पंचारती ओवाळायची असेल तर त्यावेळी आपण हे जे दिवा आहे तर हा आपण यूज करू शकतो तर याचे डिटेल्स तुम्हाला सगळे दिलेले आहेत त्यांनी आणि त्यानंतर याची प्राइस जे आहे तर ती वन सेवन्टी नाईन रुपीज आहे याचे डिस्क्रिप्शन्स आणि रिव्ह्यूज चेक करून झाल्यानंतर तुम्ही हा जो दिवा आहे पंच आरती आपण म्हणतो तर ती ऑर्डर करू शकता कारण डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये प्रॉडक्ट साईज काय आहे किती त्याच्यामध्ये साय क्वांटिटी किती येणार तर सगळे डिटेल्स दिलेले असतात तर नक्की तुम्ही हा दिवा ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शन्समध्ये मी ॲड केलेले आहेत आणि या व्हिडिओमधला माझा सगळ्यात जास्त आवडती वस्तू मला कोणती ऑनलाईन जर दिसली असेल तर ती आहे हे छोटंसं गोडचं आसन जो 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 ती ती जे आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो तर यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांना ठेवू शकता श्री कृष्णांना ठेवू शकताय देवीची मूर्ती ठेवू शकताय कोणतीही मूर्ती छोट्या साईजची असेल तर ती यामध्ये तुम्ही छान जी ठेवू शकता आणि त्यामुळे या मूर्तीला खूप छानसा लूक येणार आहे तर ही जी वस्तू आहे तर ती सुद्धा फोर नाईन्टी नाईन रुपीजला आहे जर एक तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये पाच पीस पण घेऊ शकता आणि दहा पीस पण तुम्ही ऑर्डर करू शकता एक तर एक पीस जे आहे तर त्याची साईजसुद्धा तुम्हाला तिथे त्यांनी मेन्शन केलेली आहे तुम्हाला रफ आयडे येते काय साईज असणार आहे तर फाईव्ह थाउजंड रुपीजला तुम्हाला याचे टेन पीसेस मिळतात तर तुम्हाला तशी रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतर तुमच्या देवघराची शोभा अजून जास्त वाढवणारा एक पीस आहे तर हा एक खूप छान सुंदर आणि गोड पीस आहे आणि हा असा दिसणार आहे त्यामध्ये तुम्ही उदबत्तीचे स्टँड आहे तर ते म्हणू शकता है। तर खूप छान सुंदर याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत ब्लॅक कलर ब्राऊन कलर त्यानंतर खाली तुम्हाला दिसतं ब्लू कलरचं वस्त्र आहे येलो कलरचं वस्त्र आहे तर अकॉर्डिंगली तुम्हाला जी हवा असेल तर ते तुम्ही ऑर्डर करू शकताय त्यानंतर तशाच टाईपचं जे स्टँड आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये मिळणार आहे तर खूप छान आणि खूप गोड दिसते ही मूर्ती तर याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहे तर तो ब्लू कलर दिसतोय आणि यल्लो कलर एक दिसतोय तर तुम्ही एकदा चेक करून घ्या कुठला कलर तुम्हाला अवेलेबल होतो त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तर इथे मला ब्लू कलर डिस्प्ले होतोय आणि खाली हे कलर काही कलर्स आहेत आणि काही वेगवेगळे डिझाईन्स आहेत गणपती बाप्पांचे तर ते सगळे जे आहेत तर ते सगळे ऑलमोस्ट टू हंड्रेडच्या खालीच आहेत म्हणजेच फाईव्ह हंड्रेडच्या खालीच आहेत आणि खूप सुंदर आणि खूप छान दिसतं दिसायला आणि हे अशा प्रकारे दिसते हे धूप लावल्यावरती अशा प्रकारे दिसतं तर खूप सुंदर आहे हे डिझाईन्स तुमच्या देवघराची शोभा जी आहे ती ती अजून जास्त वाढवणार आहे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्हाला जे हवं असेल तर ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकताय त्यानंतर हीसुद्धा खूप छान आहे आयडल खाली वेगवेगळे डिझाईन्स दिसतात तर त्याच्यामध्ये महादेवाचे सुद्धा काही डिझाईन्स आहेत तर ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला हवे असतील तर ते ऑर्डर करू शकता ही महादेवांची डिझाईन आहे आणि त्यानंतर बरेचशे अजून डिझाईन्स आहेत साईटला तर तुम्ही चेक करू शकताय तर टू फॉर्टी नाईन रुपीजला हा जो पीस आहे तर तो तुम्हाला मिळून जाईल तर सगळे जे पीस आहेत तर ते आपले फाईव्ह हंड्रेडच्या आतलेच आहेत तर नक्की चेक करा त्यानंतर ही जी नेक्स्ट वस्तू आहे तर ती सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे तोर करतो, चाती थो, तर ज्यावेळी आपण डेकोरेशन करतो पूजेच्या तिथं तर तुम्ही अशा प्रकारचे हार जे आहेत तर ते वापरू शकता तर एका पॅकेटमध्ये तुम्हाला अशा फाईव्ह स्ट्रिंग्स येणार आहेत तर वेगवेगळे कलर ऑप्शन्स आहेत खाली पण मोस्टली रेड आणि येलो कलर जे आहेत तर ते जास्त ट्रेंडिंगमध्ये असतात आणि आपण ज्यावेळी पूजा मांडतो देवीची तर त्यावेळी हे जास्त महत्त्वाचे उपयोगी पडतात तर या होत्या काही वस्तू अजून बऱ्याच वस्तू आहेत पण आपल्याला व्हिडिओमध्ये वेळेचं काय आहे लिमिटेशनचं आहे तर मोस्टली तुम्ही लोकलला खरेदी तु खरे करा पण जर तुम्हाला तिथं वस्तू उपलब्ध होत नसतील तरच तुम्ही ऑनलाईनला या वस्तू खरेदी करा आणि पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे काय महात्म्य आहे ते व्रत कसे करायचे कोणी करायचे तर बरेच तुमचे प्रश्न असतील तर ते जाणून घेऊयात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू